नमस्कार, मी निकिता वागदे. स्टार एपेक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे आणि बघूया आजचा स्टारचा वार. एक नजर आजच्या हेडलाईन्स वर. काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा रामटेकात, सुपर मार्केट मैदानावर होणार जाहीर सभा. युको बँक रामटेक शाखेने 76वा वर्धापन दिन साजरा केला. आता बातम्या सविस्तररित्या. रामटेक येथे केंद्र व राज्य सरकारच्या धोरणाविरुद्ध जनसामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पूर्व विदर्भातील जनसंघर्ष यात्रा दिनांक 10 डिसेंबर 2019 रोजी दुपारी 2 वाजता रामटेक येथे झाली. या निमित्ताने रामटेकच्या सुपर मार्केट मैदानावर खासदार यश अशोक चव्हाण यांच्या जंगी जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. नागपूर जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष व माजी मंत्री राजेंद्र मुडक यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. याबाबत माहिती देताना मुडक यांनी सांगितले की महाराष्ट्राच्या विविध भागात प्रांताध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी जनसंघर्ष यात्रा संपन्न झाली असून पूर्व विदर्भात नागपूर विभागात ही जनसंघर्ष यात्रा दिनांक 10 जानेवारी 2019 ला दीक्षाभूमी नागपूर येथून सुरू झालेली होती. मागील राज्य मंत्रिमंडळामध्ये बहुतांश माजी मंत्रिमंडळी, सध्या विद्यमान आमदार, काही विद्यमान खासदार, अशी ही सर्व मंडळी पूर्व विदर्भाच्या जनसंघर्ष यात्रेसाठी नागपूरपासून सुरुवात होऊन येते. दीक्षाभूमीनंतर ताजबागहून गणेश टेकडी करून ते ऑटोमोटिव्ह जवळ नाका नंबर 2 पासून ग्रामीण भाग सुरू होतो. तिथून ही यात्रा ग्रामीण भागामध्ये येणार आहे. कामठी येथे त्याचं स्वागत होईल आणि त्यानंतर कन्हानला येईल. कन्हान येथे आंबेडकर चौकाजवळ तिथे स्वागत होईल. त्यानंतर ती आंबडी मनसर मागे रामटेकला येणार. रामटेकला आपल्या सुपर मार्केट जे आहे तिथे ही जनसंघर्ष यात्रेची सभा होणार आहे आणि नागपूर जिल्ह्यातली सर्वच नेते मंडळी काँग्रेस पक्षाची या सभेमध्ये जवळपास उपस्थित आहेत. शहरातली मंडळी शहरातल्या कार्यक्रमात राहील. ग्रामीण भागातली जी नेते मंडळी उपस्थित राहणार. अनेक मुद्दे घेऊन जनसंघर्ष यात्रा आपल्या जिल्ह्यामध्ये आणि खास करून रामटेक मध्ये येत आहे. शेतकऱ्यांशी संबंधित असो, तरुणांच्या संदर्भात असो, महागाईच्या संदर्भात असो, विद्यार्थ्यांशी संबंधित असो, असे अनेक मुद्दे ह्या जनसंघर्ष यात्रेमध्ये आम्ही लोकांपुढे मांडणार आहोत. एक प्रमुख विरोधी पक्ष म्हणून जे आपलं दायित्व आहे ते पूर्ण करण्याचं काम आणि सामान्य जनतेला हा विश्वास निर्माण होण्याचं काम की काँग्रेस पार्टी पूर्ण ताकदीने आपल्या सोबत आपले सर्व विषय घेऊन आपल्या पाठीशी आहे, ह्या प्रकारचा विश्वास निर्माण करण्यासाठी ही संघर्ष यात्रा आहे. सोबतच काँग्रेस पक्षाच्या तमाम कार्यकर्त्यांमध्ये एक आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी आणि पुढचा संघर्षाचा टप्पा लोकसभा आणि विधानसभेच्या आणि पर्यायाने नंतर होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या संदर्भामध्ये कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण व्हावा. निवडणुकीचा सामना करत असताना तो सामना करत असताना ताकद त्यांच्यामध्ये निर्माण व्हावी, हा ही त्याच्या मागचा एक हेतू जनसंघर्ष यात्रेचा आहे. आणि म्हणून आम्ही सर्व जिल्ह्यातल्या नेत्यांनी नागपूर जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये बैठक झाली आणि तिथे उमरेड, काटोल, हिंगणा, सावनेर, कामठी आणि रामटेक या 6 विधानसभा मतदारसंघातून विविध भागांमध्ये, कामठीमध्ये काही हिंगणा आणि काटोल सावनेर कंडी मंडळी येईल, या उमरेड कंडी येईल, इकडे काही भागातली मंडळी, असं सर्वांना विभाजन करून दिलं. त्यांना जे रस्ते सोयीस्कर होतात अशा पद्धतीने आणि खास करून रामटेक शहरातून, रामटेक तालुक्यातून, पारशिवनी तालुक्यातून, रामटेक शहराशी निगडीत असणारा मौदा तालुका, ह्याही भागातून मोठ्या स्वरूपात शेतकरी वर्ग आणि विविध
स्तरावरची मंडळी ह्या यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी येणार आहे. म्हणून माझी आपल्या सर्वांना नम्रपणे विनंती आहे. रामटेक येथे भारतातील राष्ट्रीयकृत बँकापैकी अग्रगण्य असलेली युनायटेड कमर्शियल बँक स्थापन होऊन 76 वर्षे पूर्ण झाल्याने बँकेच्या रामटेक येथील शाखेत बँकेच्या 76वा स्थापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामटेक येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ कमलाकर लेंडे होते. रामटेक तहसीलदार धर्मेश फुसाटे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. अधिक बातम्यांसाठी बघत रहा स्टार एपिक्स न्यूज स्टारचा वार.